पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. जन्मदात्या बापानेच केला आपल्या मुलीवर बलात्कार. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने स्वतःच्या अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील घडलेल्या या घटनेमुळे खूप मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पित्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आणि तो किती दिवसांपासून मुलीवर अत्याचार करत होता याची कसून चौकशी सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की 9 नोव्हेंबर रोजी रात्री स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. ही बाब पीडित मुलीने चाइल्ड लाईनच्या कानावर घातली. चाइल्ड लाईनचे पथक सुपा परिसरात गेले असता पीडित मुलीला आधार देऊन तिला घेऊन सुपा पोलीस ठाण्यात गेले. सोमवारी रात्री 12:15 सुपा पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नराधम पित्याला अटकही करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. प्रतिनिधी राम तांबे, न्यूज टुडे 24, पारनेर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.